नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा होणार आहे. बऱ्याच दिवसापासून मी हा व्हिडिओ बनवू की नको बनवू या दुविधामध्ये होतो. म्हणजे काय होतं, कधी कधी खूप जास्त जर खरं बोललं ना तर ते देखील म्हणजे काही लोकांना जमत नाही. परंतु आपण जो हा व्हिडिओ बनवायचा म्हणजे बऱ्याच दिवसापासून चाललं होतं ते आज एक मानसिकता ठरवली की हा व्हिडिओ बनवण्याची खूप गरज आहे. कारण जे नवीन शेळी पालक आपले सध्या फसत आहेत आणि लवकर थोड्या दिवसामध्ये त्यांचं शेळीपालन बंद होत आहे, तर ते बंद होण्याचे जे कारण आहेत ते आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण बऱ्याच जणांना म्हणतो शेळीपालक हा प्रमुख व्यवसाय म्हणून करावा आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांनी बदलावा. परंतु हे असं कशामुळे होतं आहे, त्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत का नाही तर काय होतं, एक जरी शेतकरी किंवा एक जरी व्यवसायिक एखाद्या व्यवसायामध्ये जर फेल गेला त्यात त्याला नाही जमलं तो किमान 10 लोकांना सांगत असतो, त्याचा परिणाम होत असतो. कारण चांगल्या गोष्टीचा जास्त लवकर गावगाव होत नसतो, परंतु जर एखादी वाईट असताना ती खूप लवकर पसरत असते समाजामध्ये. तर त्यामुळे जे नवीन शेळीपालक आहेत आपले तर त्यांनी खूप जपून शेळीपालन सुरू करताना खूप अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण हा असा व्यवसाय नाही की गेले तुम्ही 2 दिवसामध्ये लगेच खरेदी केल्या आणि तेच उभारले सध्या लोकांचं. सुरुवात करताना खूप गडबड असते, लगेच चालू करायचे 10-20 शेळ्या आणल्या चालू केले आहेत असं करू नका. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ कोणीही प्रश्नली घेऊ नका. हा व्हिडिओ कोणाही प्रश्नासाठी नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर मला प्रश्न उत्तर करत बसू नका. तुम्ही व्हिडिओमध्ये असं काय म्हणले तसं काय म्हणले, ज्याला व्हिडिओ आवडेल त्याने बघा, ज्याला नाही आवडायचा त्याने व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालेल. कारण मी जे बोलणार आहे ते एकदम व्हिडिओमध्ये स्पष्ट आहे. आणि जो आपण व्यवसाय करतो मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे, आपल्याला जर आज सध्या बिटलमध्ये लोक भरपूर येऊ राहिले बंदिस्त शेळीपालनमध्ये, तर लोक आपण ज्या व्यवसायामध्ये येणार आहेत म्हणजे बिटल असो किंवा कुठली पण जात असू, तर त्या गोष्टीचा पहिला आपला अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची आपली चुकी तिथंच होती. आपण ज्यूसमध्ये येऊन एखाद्याचं बघितलं जाऊन शेडवरती आर त्याचं लई चांगलं चालू आहे की लगेच आपल्याला चालू करायचं आहे, त्याचा अभ्यास कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसताना आपण तो करतो आहे, हे खूप खूप मोठं चुकीचं आहे. आणि जो इतका ज्यूसमध्ये येऊन तसा शेळीपालन चालू करतो आहे त्याचे 99% शेळीपालन बंद पडले. कारण आम्ही पण सुरुवात करताना काय लगेच बिटलमध्ये केलेलं नाही, आम्ही पण गावरान शेळ्या घेऊन सुरुवात केलेली, त्याच्यानंतर जसं असं अनुभव येईन त्यानुसार थोडे थोडे वाढवलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला जर अनुभव असेल तुम्ही डायरेक्ट बिटल घेतलं तरी काही हरकत नाही, परंतु जी तुम्ही शेळी खरेदी करताय तिची 100% ओळख असणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण काय होतं आहे, आपल्याला घ्यायलाच चाललो ती एक, परंतु आपल्याला त्याच्याबद्दल काही माहीतच नाही, मग आपण त्या समोरच्याला म्हणणार व मी नवीन आहे, मग त्या तुमच्या पद्धतीने शेवटी प्रत्येकजण कापायला बसलेला आहे, प्रत्येकजण फसवायलाच बसलेला आहे. तुम्हाला सांगतो दुनिया झुकती आहे झुकानेवालाची, जी म्हणे त्यानुसार आहे. कुणीही म्हणणार नाही माझी वस्तू खराब आहे. बाजारामध्ये जर आपण बैल घेऊन विकायला गेलो तर बसका जरी असला चांगला म्हणूनच विक्री करतो ना, त्याप्रमाणे आहे. त्यामुळं आपल्याला त्या वस्तूची ओळख असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ॲक्सिडेंटली तुम्हाला एखादी वस्तू खराब लागेल, आता आम्ही जरी 4-5 वर्षापासून याच्यामध्ये काम करतो तरी आम्ही पण कधी कधी फसतो आहे, परंतु ज्या बेसिक गोष्टी त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बिटल शेळी म्हणजे काय आहे तिची ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे. आता शेळीपालनमध्ये विषय असा होतो आहे, चांगल्या शेळ्या शक्यतो कोणी विकत नाही. आम्ही पण त्या गोष्टीचा खूप अनुभव घेतलेला आहे, आम्हाला त्या चटका बसलेला आहे, थोडी कवायना झळ लागून गेलेली आहे आम्हाला पण. आणि शक्यतो आपण खरेदी जरी करतो आहे तर ते समोरच्या व्यक्तीवर सगळं अवलंबून ठेवू नका, तू आम्हाला फसवलं किंवा तू आम्हाला काय केलं. त्यामुळं आपल्याला त्याची माहिती असणं, मी जे वारंवार सांगतो आहे तुम्हाला ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बिटर शेळीची ओळख असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेळ्यांमध्ये प्रॉब्लेम असतात, बघा विक्रीला शेळ्या ज्या असतात बाजारामध्ये शेळ्याला मस्टरीज झालेल्या असतात, काही काही शेळ्यांचं सड गेलेलं असतं, ते गाभण काळामध्ये कळत नाही, सड दिसायला सारखे दिसतात परंतु एकासाच्या दूध येत नसतं. त्याच्यानंतर शेळ्या काही वांज असतात, काही शेळ्या हिटवरच येत नसतात. तर त्याची जी वैशिष्ट्य आहेत तर ते आपल्याला लक्षात आले पाहिजे शेळी बघितल्यानंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा जो आहे तो आपण याच्यामध्ये काय येतो आहे, आपण गावरान शेळ्यामधून बिटलमध्ये का चाललो आहे आज, तर गावरान शेळ्यांना काय होतं मित्रांनो, दूध थोडं कमी असतं आणि दूध कमी असल्यामुळे पिल्लाचे वजन वाढ म्हणावं असे भेटत नाही, जेणेकरून पिल्लाचे वजन वाढ न भेटल्यामुळे त्यामध्ये आपला वेळ जास्त जातो, चारा खोराक जास्त जाऊन आपल्याला त्याच्यापासून जे होणारं उत्पन्न आहे ते व्यवस्थित भेटत नाही आणि ते आपलं परोडेबल नाही आहे. म्हणजे आपल्यासारखे जे तरुण आहेत त्यांना आता काय होतं, काहीच्या ठिकाणी काहीच्या घरामध्ये समज म्हातारे माणसं आहेत ते जातात 10-5 शेळ्या वळून आणतात, वर्षाकाठी 1,00,000 रुपये जरी पिल्लं विकले तरी त्यांचा तो निवळणा पासतो. परंतु आपल्यासारखे समज आपण आता सध्या बाहेर जरी कामाला गेलो तर आपण 500 रुपये रोज तर आपला फिक्स आहे, म्हणजे
15,000 रुपये महिना, वर्षाला 1.5 ते 2 लाख रुपये आपले मजुरीचे होत आहेत. मग आपण जर शेळीपालामध्ये उतरलो तर आपल्याला किमान त्याच्या डबल तरी व्हायला पाहिजेत, ही एक आपली म्हणजे इच्छा असते. त्यामुळं याच्यामध्ये आपण इतर जातीमध्ये उतरतो. मग आता जे सध्या बघा तुम्ही, भरपूर लोक शेळ्या विकतायत आणून. तुम्ही बघा, हे पंजाबमधून वगैरे शेळ्या येतात भरपूर. आपण पर्सनली कोणालाही म्हणत नाही, परत एकदा सांगतो आहे. तर त्या शेळ्यांना का असतात का बघा, पहिले शेळीची दूध कॅपॅसिटी चांगली पाहिजे. आता आपल्याकडे गावरान शेळी आहेत काही, एकच गावरान शेळी ठेवलेली आहे मी, तिला दूध बघा कॅपॅसिटी, एका टायमाला 2 लिटर दूध येते. एक प्राणी त्या गोठ्यावर जास्त दिवस राहिला ना, वर्ष 2 वर्ष, पहिल्या वेताला नाही दुसऱ्या वेताला तो ॲटोमॅटिक वाढतो. प्रत्येक जनावरचं तसंच आहे. एका दावणीला जर जास्त दिवस राहिलं तर तो प्राणी चांगला होत चालतो अजून हळूहळू. तर मित्रांनो, त्यामुळं शेळ्या खरेदी करताना ना पूर्ण नॉलेज घ्या तुम्ही. पहिले 6 महिने त्याचा अभ्यास करा. व आपल्याला जी वस्तू घ्यायला आपण चाललो तर ती वस्तू आपण परफेक्टच बघून घेणार आहे. ॲक्सिडेंटली एखाद्या याच्यात होऊ द्या चूक तुम्ही. आणि सध्या झालं आहे काय, बरेच लोक असं म्हणत आहेत की बाजारातून प्राणी खरेदी करू नका, फार्मरहून घ्या. तर ठीक आहे, मला पण ते पटतं आहे. परंतु तुम्ही सांगा, फार्मर रोजच 50, 40, 20 प्राणी कुठून विक्रीसाठी येणार आहे? आता मी आता माझ्या शेळीवर सध्या बघा, एक सगळे लहान मोठे 20-21 प्राणी आहेत माझ्याकडं. रोजच जर एवढे प्राणी विकायला लागले, मी रोज यातले 4-5 विकतच राहिलो, किती दिवस पूर्ण आहे मला हे. आणि शेळी काय असं नाही ना, मशीन लगेच तयार केले आणि तुमच्या पुढे मांडले. त्याचा एक काळ आहे ना, 5 महिने त्याचा गाभण काळ आहे, 1.5 महिना 1.5 महिना 2 महिने भाकड काळ आहे, त्यानंतर पिल्लं विक्री यायला 3 महिने आहेत. जास्तीत जास्त 14-15 महिन्यामध्ये आपल्याला 4 पिल्लं भेटते शेळीपासून, 3 ते 6 पर्यंत 4 पिल्लं ॲव्हरेजली पकडा तुम्ही. पण रोजच जर 4 आणि 5, 6 जर मी विकत बसलो शेळ्या, तर एवढ्या शेळ्या येणार कुठून आहेत? मग मला काय कुठं अशा याच्यावर भेटण्यात का? तुम्ही गोठ्यावर फिरून बघा, एखाद्या गोठ्यावर जर गेले तुम्हाला एखादी शेळी तुरळक विकायला भेटतील, ती पण त्याला नको असते तेच तुम्हाला देतो, किंवा काही गरज असेल, काही अडीअडचण असेल तरच भेटती. मग अशा ज्या गोष्टी आहेत, तर ह्या पहिलं समजून घ्या. आपल्याला जर रोज इतक्या शेळ्या भेटत आहेत एखाद्या गोठ्यावर, आणि तो व्यक्ती म्हणतो तुम्ही बाजारातून खरेदी करू नका, तर ह्या शेळ्या तिथं कुठून आलेल्या आहेत? बाजारामधूनच आलेले आहेत ना. आज तुम्ही बघा, पंजाबमध्ये जरी म्हटलं तर पंजाबमध्ये पण शेळ्या नाही आहेत चांगल्या. मित्रांनो, ज्या मार्केट बाजारामध्ये ज्या शेळ्या येतात, त्या कटिंगच्या शेळ्या असतात. आपल्या इथं जे बघा, बाजारामध्ये टेम्पो भरतात खाटकाचे, सकाळी आपल्याला जाऊपर्यंत टेम्पो लोडवतात, तशा शेळ्या आपल्या इथं येऊन त्या शेळ्या विक्री करतात लोकं. आणि त्या शेळ्या ज्यांनी घेतल्या, त्याचं शेळीपालन आत्तापर्यंत बंद पडलं आहे. माझ्यावर पण ती वेळ आली होती, हे लक्षात ठेवा. त्यामुळं शेळ्या खरेदी करताना एकदम जपून खरेदी करा. सगळेच असे आहेत असं मला म्हणायचं नाही आहे, परंतु आपल्याला त्याचा अनुभव असणं गरजेचं आहे. कारण आपण 10,000 शेळ्या खरेदी करायच्या असतील तर 10 ठिकाणी जावं लागतं, एक एक शेळी भेटती. मग तिथून बाजारामधून आल्यानंतर त्या शेळ्या PPR वगैरे सारखा आजार येणार. त्याच्यामध्ये PPR जर आला तर आपल्या पूर्ण शेळ्यांना होणार. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, नवीन जर शेतकरी असेल आणि जर सुरुवातीला त्याला PPR आला तर त्याला परत ते शेळीपालन करण्याची त्याची इच्छाच नाही होणार. आणि मग ज्यावेळेस त्याचं शेळीपालन बंद पडतो, तो किमान 10 लोकांना सांगतो ते शेळीपालन करू नका, ते चांगलं नाही आहे. आणि त्याचाच परिणाम असा होतो आहे की त्या व्यवसायाकडे चांगलं बघण्याची लोकांचा दृष्टिकोन राहिलेला नाही. त्यामुळं शेळ्या खरेदी करताना जपून करा. आणि हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. जेवढे काय तुमच्या ग्रुप वगैरे सगळे असेल त्याच्यावरती हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओच्या उद्देश असा आहे की याच्यामधून एक जरी शेळीपालक याच्यामधून जर वाचला फसण्यापासून, तरी हा व्हिडिओचा उद्देश माझा पूर्ण होईल. आज जे 4-5 वर्षापासून जे काम करत आहेत लोक बिटलमध्ये, समज आम्ही जरी काम करतो आहे, तर आम्ही जरी एखादं शेळीवर चांगलं पिल्लू घ्यायला गेलो तर आज 25-30 हजाराचं कमी काय कोणी पिल्लू देत नाही. आणि जे नवीन शेळीपालक आहेत उतरत आहेत, त्यांना लगेच 5-5, 10-10 लॉट भेटतो 12-15 हजार रुपयाने लागवड योग्य पाठी. मग त्या पाठी तुमच्याकडून नंतर कोण खरेदी करणार आहे? तुम्ही आता नवीन आहेत म्हणून तुम्ही फसला आहेत, पण तुम्हाला पण तसं नवीन एखादं कस्टमर बघावं लागेल. पण त्यावेळेस लोक खूप शहाणे होणार आहेत. आज 2 वर्षापूर्वी जे बिटल शेळ्या विकत होत्या, त्या आज बिटल शेळ्या विकत नाही आहेत मित्रांनो, कारण लोक खूप हुशार झाले आहेत. यूट्यूबवर वगैरे सगळीकडे बघायला भेटतं आहे. त्यामुळं त्याचा अभ्यास करा. लगेच गडबड करून एका दिवसात जाऊन शेळ्या खरेदी करू नका. त्या शेळ्या तुमच्याकडून कोणीही विक्री खरेदी करणार नाही. त्यावेळेस आज 20-25 हजार रुपयाची घेतलेली शेळी त्यावेळेस तुम्हाला 10-12 हजार रुपयाला विकावं लागेल मटणासाठी. त्याच्याशिवाय पर्याय राहणार नाही. मग तुम्हाला जर मटणासाठीच करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट आहे आपली गावरान शेळी. गावरान शेळी घ्या, गावरान शेळ्या घ्या, एक बिटलचा बोकड घ्या, वजन खूप चांगलं भेटतं. माझ्याकडे पण शेळी आहे, जर कुणाला शेडवरती येऊन बघायची असेल तर डायरेक्ट तुम्ही बघू शकता, म्हणजे असं काही नाही.
त्यामुळं उगाच म्हणजे तुम्हाला लई कळतं आहे नवीन शेळी पालकाला, जे जुने करतात 4-5 वर्षापासून त्यांना कळत नाही, म्हणून त्यांना लोक माग देतात का? तर असं नाही मित्रांनो, चांगल्या क्वालिटी शेळी घ्यायला कधी ऑफर नसते, कधी कुठली काहीच नसतं. तुम्ही कापडाच्या दुकानामध्ये जा, ऑफर कधी लागते, सेल कधी लागतं, ते कपडे 1-2 वर्ष दुकानात राहिलेले असतात, नाही विकत त्यावेळेस ते सेल लावतात. आणि ते बी सेल कसं लावत असतात, त्यांच्या मूळ किमतीपेक्षा 10% वाईन ओढूनच घेतात ते, निम्म्या किमतीने काही देत नसतात. त्यांनी 1 रुपयाला वस्तू आणलेली आहे, 50 पैशाला विकत नाहीत ते कधी. तसंच असतं तुम्हाला शेळ्यामध्ये म्हणा नाही तर कशामध्येच म्हणा, ना दसरा ऑफर असतो, ना दिवाळी ऑफर असते, ना कुठलं सेल असतं, चांगल्या वस्तूची किंमत ही चांगलीच होणार हे लक्षात ठेवा. त्यामुळे ऑफरच्या वगैरे भानगडीत पडू नका. एक पिल्लाच्या 1-20 हजार रुपयाच्या 10 हजार रुपयाच्या ऑफरच्या नादी लागून तुम्ही पूर्ण शेळ्यांमध्ये तुमचं लाखोचं नुकसान होऊ शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करून कळवा व्हिडिओ कसा वाटतो आहे. व्हिडिओ नाही आवडला तरी देखील कमेंट करा की तुम्ही चुकीची माहिती सांगताय, शेतकऱ्यांची दिशाभूल करताय, तरी देखील मला त्याचा राग नाही, कारण तुमच्या कमेंट आल्याशिवाय व्हिडिओ कसा बनवायचा किंवा काय ते पण कळत नाही. त्यामुळं मित्रांनो, आणि जे पाठीमागच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगलं प्रेम दिलं आहे, खूप चांगल्या चांगल्या कमेंट आलेल्या आहेत, तर त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो, आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.